वळूयात पुढच्या बातमीकडे। कोरोनामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीतही मुंबईची बेस्ट बस आपत्कालीन सेवांसाठी धावते। मात्र बेस्टच्या काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे। 7 कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झालेला आहे। त्यानंतर आता बेस्ट कामगार कृती समितीने येत्या सोमवारपासून कठोर लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतलाय। कर्मचाऱ्यांना मास्क सॅनिटायझर सारखी सुरक्षा साधनं द्यावीत अशी मागणी केली जाते। त्यामुळे सोमवारपासून बेस्टच्या कामगारांना कामावर न येण्याचं आवाहन कृती समितीनं केलंय। मात्र बेस्ट बस न धावल्यास त्याचा मुंबईकर आणि आपत्कालीन सेवांवर परिणाम होऊ शकतो। काय होऊ शकतो परिणाम हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। मुंबईत लोकल बंद असल्याने अत्यावश्यक सेवांसाठी बेस्टवर भिस्त आहे, तर डॉक्टर नर्स सफाई कामगारांना रुग्णालयात आणि घरी नेणं कठीण होईल। पोलिसांना कामाच्या ठिकाणी आणि घरी जाणं मुश्किल होईल, तर मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना कामावर जाता न आल्याने कामांचा खोळंबा देखील होऊ शकतो। अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे दुकानदार अडकल्यानं पुरवण्यावर परिणाम होऊ शकतो, माल पुरवण्यावर परिणाम होऊ शकतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाजवळ झालेल्या या बैठकीत राज्यातील कोरोना साथीची सद्यस्थिती आणि आगामी काळातल्या आर्थिक उपाययोजनांवर चर्चा झाली आहे। याशिवाय केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजबाबतची चर्चा देखील या ठिकाणी झाल्याचं समजतंय। राज्यातील आरोग्य यंत्रणेची स्थिती, कायदा सुव्यवस्था, रोजगार आणि उद्योग तसंच स्थलांतरित मजुरांच्या समस्यांबाबतही बैठकीत सविस्तर उहापोह करण्यात आला। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वांद्र्यातील बीकेसी इथं उभारलेल्या कोविड रुग्णालयाला आज भेट दिली आहे। 1000 खाटांचं हे रुग्णालय आहे आणि या रुग्णालयाची माहिती घेत तिथं असलेल्या सोयी सुविधांचाही शरद पवारांनी आढावा घेतलाय।